Hi, welcome back to Sri Sharda Chhatrapati Mahavidyalaya's online English teaching. In earlier two videos and even in this video, we have been discussing an astrologer's day written by Akhenarayan. The first part, the first video, was about the astrologer. It tells us the information of astrologer's appearance. तो दिसायला कसा होता, कसा मेकअप करायचा थोडक्यात. His place of work, तो काम कुठे करायचा, in the town hall, where there is enough crowd, where he can attract the customers, the clients. And his strategy, his art, even though he had no knowledge of astrology, कुठलंही ग्रह ताऱ्याचं ज्योतिषाचं ज्ञान नसताना he would attract his clients like a bees. मधमाशांसारखा तो अट्रॅक्ट करायचा. He had art, लोकांना बोलू द्यायचा, त्यांच्याकडूनच प्रश्न समजून घ्यायचा आणि उत्तर त्यांना समाधान होईल. टू मेक देम प्लीज, टू मेक देम हॅपी. He will tell them the solutions in a such a way. Okay? The second video. In the second video, another character enters, that is Guru Nayak. Now there are two characters, the astrologer and Guru Nayak. Astrologer's cunningness is seen there. आपण अर्लियर व्हिडिओ मध्ये काय बघितलं, त्याचं धूर्तपणा. हाऊ ही इज श्रू, हाऊ ही इज व्हेरी क्लेवर. आणि गुरु नायक, ही केम देअर इन फ्रंट ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर इन सर्च ऑफ समथिंग. वॉट ही वॉन्ट्स टू टेक हिज रिवेंज. ही इज अ रिवेंजफुल मॅन. सुडाला पेटलेला माणूस आहे. ही वॉन्टेड टू फाइंड आउट समवन. And that's why he came near the astrologer, he challenged him. And in the end, it's very important, he was gratified, he was satisfied with the answer of astrologer. Because the astrologer told his past correctly. That's a past correctly sangitla. That's a bhutkaal over sangitla. आपण गेस करायचे. ॲस्ट्रॉलॉजर कुड टेल गुरु नायक्स पास करेक्टली. हाऊ अँड वाय, कसा सांगितला, का सांगितला, आपण गेस करा. कीप इट इन युअर माइंड. ओके, अँड नाव द टुडेज व्हिडिओ थर्ड पार्ट ऑफ द लेसन. हियर देअर इज वन मोर कॅरेक्टर एंटर्स, द ॲस्ट्रॉलॉजर अँड हिज वाईफ. So what is the end of the story? Actually, this astrologer tells Guru Nayak in earlier video, I have told you, he tells him that he was stabbed in the chest, he was thrown into the well. How could he know his past? Even though he couldn't talk with, he had no knowledge of stars and planet. ग्रह ताऱ्यांचं कुठलंही ज्ञान नाही, त्याच्याशी तो बोलू शकत नाही, तरी सुद्धा त्याला ते कसं माहीत पडलं. त्याचा आन्सर आपल्याला इथं मिळतो. He comes home. Actually, गुरु नायक टेक्स इज लॉट ऑफ टाइम देअर. खूप वेळ देतो गुरु नायक. अंधार होतो, तो ग्राउंड अटेंडर गेलाय, सगळी दुकानं बंद झालेत. आणि गुरु नायक ग्रॅटिफाईड, सॅटिस्फाईड, ही आपल्याला मारणारा माणूस, द मॅन हू हॅड ट्राईड टू स्टॅब हिम, किल हिम, द मॅन हू हॅड ट्राईड टू किल गुरु नायक, वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. सो वॉज टोल्ड बाय द ॲस्ट्रॉलॉजर. असं त्याला त्या ज्योतिषाने सांगितलं की ज्या माणसाच्या रिवीन
साठी सुडासाठी तू फिरतोयस, तो माणूस लॉरी खाली ट्रक खाली चेंगरून मेला, क्रश झाला. सो देअर वॉज नो वन टू टेक रिवेंज. आता बदला घ्यायला कोण राहिलंच नाही, सूट घ्यायला कोणी राहिलंच नाही. किमान तो मेला ह्या सॅटिस्फॅक्शनने तो निघून जातो आणि जाण्याआधी परत त्याला ॲस्ट्रॉलॉजर रिमाइंड करतो की डोंट ट्रॅव्हल साऊथवर्ड, इट्स नॉट गुड फॉर यू. इकडे दक्षिणेकडे येऊ नको तुझ्या गावाकडून, ते तुझ्या आयुष्यासाठी धोकादायक आहे, डेंजर. त्यामुळं गुरुंना या सुद्धा निघून गेलं. आता रात्री उशीर, ऑलमोस्ट एट द मिड नाईट आवर ॲस्ट्रॉलॉजर, आपला प्रोटॅगॉनिस्ट, आपला हिरो ॲस्ट्रॉलॉजर आपल्या घरी जातो. ही इज लेट दॅन युजुअल, नेहमीपेक्षा तो उशीर आलाय. नॅचरली हिज वाईफ इज अनहॅपी, शी डिमांड्स एक्सप्लेनेशन. ती त्याला स्पष्टीकरण विचारते की वेळ का झाला, अँड ही टेल्स हर द स्टोरी. द स्टोरी दॅट ही टेल्स इज नॉट ओनली द स्टोरी ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर बट ऑल्सो द स्टोरी ऑफ गुरु नायक. दे बोथ वेअर कनेक्टेड इन द पास्ट. दोघेही भूतकाळात एकमेकाशी कनेक्टेड होते. कधीतरी वेन दे वेर यंग पीपल इन देअर यूथ, आपल्या तारुण्यामध्ये, दे ड्रँक, दे कंज्युम्ड अल्कोहोल, दे गॅम्बल्ड, जुगार खेळला, क्वारल, भांडले, अँड द क्वारल वेंट टू दॅट एक्सटेंट. तिथं भांडण इतक्या टोकाला गेलं की गुरु नायक टूक आउट द ॲस्ट्रॉलॉजर टूक आउट द नाईफ अँड स्टॅब्ड इन टू द चेस्ट ऑफ गुरु नायक. त्यानं गुरु नायकच्या छातीत तो नाईफ आपला सुना खुपसला अँड थ्रू इन टू द वेल आणि त्यानं विहिरीत टाकलं. तो मेला असं समजून त्यानं घर सोडलं. अचानक घर सोडून ॲस्ट्रॉलॉजर एक शेतकऱ्यांचा मुलगा, शेती करणारा, हिज फॅमिली वॉज ऑल द हिज फॅमिली मेंबर्स वेअर फार्म वर्कर्स. वाय डीड ही लीव होम सडनली विदाऊट थॉट, विदाऊट प्लॅन? त्यानं आपलं घर अचानक सोडून का गेला? बिकॉज ॲक्सिडेंटली ही मे नॉट ही कुड नॉट हॅव ही मे नॉट हॅव द अटेन्शन टू किल गुरु नायक, बट ॲक्सिडेंटली ही स्टॅब्ड हिम, त्याला मारलं गेलं अपघातात असेल आणि म्हणून अफ्रेड ऑफ द मर्डर्स केस ही रॅन. आणि मग कुठेतरी दक्षिणेला आला, साऊथवर्डला एका गावामध्ये, खूप ऑलमोस्ट 200 miles असं काहीतरी म्हटलेलं आहे पुस्तकात. 200 miles आल्यानंतर तिथं त्यानं हे ज्योतिषी बनून राहायला लागला. आपला गेटअप बदलला, पेंटेड फोरहेड, माउस टॅच वगैरे वगैरे. When his wife asked for explanation, जेव्हा त्याच्या बायकोनी त्याच्याकडे एक्सप्लेनेशन मागितलं, he gave her coins. Count them. त्याला नाणी दिली. मोज किती होतात? Almost 12 anas. 12 anas झाले ते. 16 आणे म्हणजे 1 रुपया. हे खूप जुनी गोष्ट आहे, ज्या पैशाला खूप किंमत होती. His wife became happy because she wants to prepare स्वीट फॉर हर चाईल्ड. तिच्या बेबीसाठी, आपल्या चाईल्डसाठी, आपल्या बाळासाठी तिला गोड काहीतरी बनायचं होतं. मुलगी होती त्यांना, हर असा उल्लेख आलाय पुस्तकात. तिच्यासाठी काहीतरी खाणं चांगलं बनवता येईल म्हणून ती खुश झाली. ॲस्ट्रॉलॉजर ही वॉज रिलीव. आता तो रिलीव झाला का? बिकॉज ही थॉट दॅट हिज हँड्स वेअर कलर्ड इन द ब्लड ऑफ समवन. त्याला असं वाटायचं की आपले हात कोणाच्या तरी रक्तात रंगलेले आहेत. त्याला असं वाटायचं की आय एम द मर्डरर, बट ही वॉज नॉट मर्डरर बिकॉज दॅट पर्सन हुम ही हॅड ट्राईड टू मर्डर वॉज अलाईव्ह. ही वॉज गुरु नायक. ज्याला त्यानं ठार मारायचा प्रयत्न केला तो जिवंत होता, गुरु नायक. आणि इथून पुढे तो त्याचा रिव्हेंज सुद्धा घ्यायला येणार नाही अशा पद्धतीनं त्यानं त्याला सांगितलेलं होतं. सो ॲस्ट्रॉलॉजर लेफ्ट होम विदाउट प्लॅनिंग.
रीजन बिकॉज ही थॉट ही हॅड किल्ड गुरु नायक. त्याला असं वाटलं की त्यानं गुरु नायकला ठार मारलंय. आणि ऑल थ्री वेअर हॅव बीन देन द थ्री कॅरेक्टर्स द ऍस्ट्रॉलॉजर गुरु नायक अँड ऍस्ट्रॉलॉजर्स वाईफ ऑल वेअर हॅव बीन देन. व्हाय? लेट अस स्टार्ट फ्रॉम हिज वाईफ. ऍस्ट्रॉलॉजर्स वाईफ वॉज हॅपी बिकॉज शी गॉट इनफ मनी. तिला पुरेसे पैसे मिळाले. दे वेर पुअर फॅमिली. Guru Nayak was happy because he came to know that his murderer was dead. Marun gelela nahota pan tyala asa kalale. He was gratified, he was satisfied. And lastly the astrologer was happy because aplya jyotishala anand zala. Khara jyotishi nahota asto pan tyala anand zala karan he was not a murderer. He came to know. त्याला असं माहिती पडलं की तो मर्डरर नाही. धडा शांतपणे सगळा वाचायचा, पुन्हा पुन्हा वाचायचा, तीन पार्टमध्ये त्याचा अभ्यास करायचा. अँड द टेस्ट, प्रत्येक पार्ट नंतर मी एक चाचणी दिलेली आहे, ती शांतपणे सोडवायची. चुकलं तर तुम्ही पुन्हा सोडवू शकता, उत्तरंसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कळते. अशा प्रकारे वी हॅव कम्प्लीटेड द फर्स्ट शॉर्ट स्टोरी द ॲस्ट्रॉलॉजर्स डे. Bye.